नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश एकाडे पाटील तुमचं ऍग्री अड्डा युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. ठीक आहे, आपण आज फॉरेस्ट गार्डची काय ऍड आली आहे वन विभागाची, त्या ऍड बद्दल माहिती घेणार आहोत. तुमचा फॉर्म कसा भरायचा वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यांनी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपला ऍग्री अड्डा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आता वन विभागातील वनरक्षक गट कचे जे काही पद आहे सरळ सेवेने भरायचे आहेत, त्यासाठी अर्हताधारक उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आता ही वेबसाईट आहे www.mahaforest.government.in, ही एक वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला याच्यावर जाऊन फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म कसा भरायचा आहे, ती वेबसाईटवर कसं जायचं त्याच्यासाठी सुद्धा मी एखादा छोटासा व्हिडिओ बनवून टाकेल. ठीक आहे, 10 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत ऑलरेडी. 30/6/2023 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ठीक आहे, एकूण किती पद आहेत, तर खूप मोठे पद आहेत, 2138 पदं हे पूर्ण महाराष्ट्राकरता आहेत. आणि तुम्हाला मी याच्या अगोदर जे काही आपला अकाउंटंटचा व्हिडिओ टाकला होता तसाच हा जे काही फॉरेस्ट गार्डचं पद हे वनवृत्तानुसार वेगवेगळ्या जागा आहे. 2138 ज्या काही जागा आहेत त्या डिव्हाइड होतील मग वेगवेगळ्या वनवृत्तात. आता याच्यात काय करायचं, तुमच्या कास्टच्या किती जागा आहेत, कॉम्पिटिशन कसं असेल, त्या भागात तुमच्या कास्टचे किती लोक आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे ना. आता कसं होते, आपण फॉर्म जर भरताना जर चुकीच्या याच्यात वनवृत्तात भरल्या गेला आणि जर त्याच्यामुळे कधी कट ऑफ कमी जास्त झाला तर आपण कमी जास्त मार्क असून सुद्धा आपलं सिलेक्शन होण्याचं राहू शकते. ठीक आहे, म्हणून फॉर्म फिलअप करताना खूप विचारपूर्वक कुणी वनवृत्तात टाकायचा हा विचार करूनच करा. तिथे तुमच्या किती जागा आहेत ते बघा. मी हे वेबसाईटवर आपल्या हे जे काय आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर ही पीडीएफ मी टाकलेली आहे जागेची ऑर्डर. ठीक आहे, वनरक्षक गट क पद आहे. ठीक आहे, आता तुम्हाला याच्याबद्दल मी माहिती सांगितली. आता पुढे काय आहे, पुन्हा शैक्षणिक पात्रता महत्वाचा पॉईंट आहे. शैक्षणिक पात्रता, आता शैक्षणिक पात्रता म्हणलं तर काय, उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह केलेली असेल. म्हणजे फक्त 12वी पात्रता सांगितली आहे, ते बिन कुठला, एक तर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट नाही, 12वी तुमचं सायन्स असलं पाहिजे किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय तुम्हाला असला पाहिजे 12वीमध्ये. ठीक आहे ना, म्हणजे आर्टवाल्यांना भूगोल अर्थशास्त्र तेही भरू शकतात, विज्ञान गणित हे सगळे 12वी पास झालेले जे काय आर्ट कॉमर्स सायन्स हे हा फॉर्म भरू शकतात. आता खाली दुसरा पॉईंट तुम्हाला दिसत असेल की अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्या असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. म्हणजे जे काही एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांची 10वी जरी पास असेल तरी ते हे फॉर्म भरू शकतात. पुन्हा 3.3 काय, माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. आता या काही गोष्टी आपल्याला जास्त डिटेल घ्यायच्या नाही येतात. ठीक आहे, नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले गंभीर जखमी झालेले यांना 10वी उत्तीर्ण असल्यास ते पात्र असतील. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची ही गोष्टी असल्या पाहिजे. आणि 3.6 खूप महत्वाचं आहे, मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे बोलणे वाचणे आवश्यक आहे. ठीक आहे, खाली वयोमर्यादा सांगितलेल्या आहेत का, वयोमर्यादेचं काय एवढं आपल्याला तुम्ही याच्यात बघून घेसाल. आता मी महत्वाच्या महत्वाच्याच गोष्टी या व्हिडिओत सांगणार आहे. आता खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे आहेत शारीरिक पात्रता, कारण की काय हे एक पद असल्यामुळे म्हणजे फिजिकल याला महत्वाचं आहे. म्हणजे तुमची परीक्षा निघाल्यानंतर तुम्हाला फिजिकल असणार आहे, त्याच्यात तुम्हाला शारीरिक पात्रता महत्वाच्या आहेत. आता इथं उंची सांगितलेली 163 सेंटीमीटर पुरुषाची असली पाहिजे, स्त्रियांची किती असली पाहिजे, 150 सेंटीमीटर उंची असली पाहिजे. ही उंची असलेलेच व्यक्ती फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, आणि तुमचा परीक्षा झाल्यानंतर हे सगळे तुमचे मोजमाप होणार आहेत, म्हणून चुकीच्या गोष्टी टाकून फॉर्म भरू नका. ठीक आहे, आता छाती मुलांसाठी जे काय न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगून 84 सेंटीमीटर, बरोबर, म्हणजे तुम्हाला 5 सेंटीमीटर छाती ही फुगवावी लागेल. ठीक आहे, आता वजन किलोग्राम मध्ये दिले त्यांनी ब्रोकाईज इंडेक्स नुसार, म्हणजे उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचं वजन असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी वजन असल्यास तुम्हाला सुद्धा याच्यातून बाहेर टाकता येऊ शकते. ठीक आहे, आता एसटी कॅटेगरीसाठी जे काय आहे त्याच्यासाठी ह्या वेगळ्या अर्हता आहेत, जे काही फिजिकलच्या आहेत त्यामध्ये त्यांची उंची 152.5 पुरुषांची. ठीक आहे, स्त्रियांसाठी 145 एसटी कॅटेगरीसाठी सांगतोय मी हे. ठीक आहे, आणि छातीचं तेवढंच आहे, पुरुषासाठी 79 न फुगवता 79 आणि फुगवून 84 सेंटीमीटर, हे एक लक्षात घ्या. आणि आता काही ज्यांना चष्मा वगैरे लागलेला आहे त्यांच्यासाठीची इथली गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, याच्याबद्दल डिटेल आणि तुमचा जे काही माहिती आहे तुम्ही याच्याबद्दल घेऊन घ्या. ज्यांना चष्मा लागलेला आहे त्याचा काय काय असलं पाहिजे, कसं कसं असलं पाहिजे हे इथं सांगितलेलं आहे. ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. ठीक आहे,
आता इथं खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या, शासकीय वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय तपासण्या संदर्भात प्राधिकरणाकडे वैद्यकीय विशेषज्ञाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र करण्यात येईल. वैद्यकीय चाचणी म्हणजे तिरळेपणा, इथे दिलेले तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, ठीक आहे, म्हणजे कलर ब्लाइंडनेस, आतील बाजूला फेंगाडे असेल, गुडघे तुमचे आत जर असतील गुडघे तर सपाट पाय, त्वचा, छातीच्या रुग्णासंबंधी चापर प्रदान करू, यावेळी विहित केल्या वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील. म्हणजे ह्या चाचण्या तुमच्या होऊ शकतात फिजिकल मध्ये. आलं लक्षात? आणखीन आता काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, डोळ्याचं लक्षात असू द्या ज्यांना चष्मा आहे त्यांना फॉर्म भरतानी. आता परीक्षा शुल्क तर आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे, परीक्षा शुल्क 1000 रुपये मागासांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आहे आणि माजी सैनिकांना काय 0 रुपये फी आहे, यांना फी नाही आहे माजी सैनिकांना, ठीक आहे. आता खेळाडू प्रवर्गांसाठी काही वयोमर्यादेची अट आहे, विहित उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल, विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना. आता खेळाडूंना कुठला लाभ आहे, वनकर्म्याच्या पाल्याला काही सूट दिली जातात, आता हे जे 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 त्याच्यातनी आहेत त्यांनी ते पाहून घ्यायचं आहे. आणि एक खूप महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो की एकच वनवृत्तासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, एकच वनवृत्तासाठी. जसं मी अकाउंटंटचं सांगितलं तसंच इथलं पण आहे. आता ठीक आहे, आणि ही वेबसाईट सुद्धा तुम्हाला मी सांगितलेली www.महाफॉरेस्टगव्हर्नमेंट.in वर तुम्हाला जाऊन हा फॉर्म फिलअप करायचा आहे. आलं लक्षात? पुढे अजून काही महत्वाच्या गोष्टी घेऊ आपण. आता सिलॅबस इथं सांगितलेला आहे, तोच सिलॅबस आहे सगळ्या परीक्षेसाठी. आता जो काही येत आहे मराठी आहे, ठीक आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, एकूण किती किती गुण आहेत तर 30-30 गुण आहेत, ठीक आहे. ऑनलाईन अर्जाचे पात्रतेनुसार 120 गुणाची 59 प्रश्न, प्रत्येक गुणाला किती 2 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. म्हणजे मराठीचे 15 प्रश्न असणार आहेत, सगळ्या याचे 15-15 क्वेश्चन असणार आहेत. मराठीचे 15, इंग्लिशचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि बौद्धिक चाचणीचे 15, आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, म्हणजे एकूण 30 मार्क. असे तुमचे एकूण 120 गुणाची ही परीक्षा असणार आहे आणि 80 मार्काचं तुमचं फिजिकल असणार आहे. आलं का लक्षात? तुमचं 80 मार्काचं फिजिकल, असं 200 मार्क म्हणून तुमचा कट ऑफ लागणार आहे, जसं तुम्ही पोलीस भरतीला आता केलेला असेल, ठीक आहे. म्हणजे परीक्षेचे मार्क महत्वाचे आहेतच आहेत आणि फिजिकलचे पण मार्क महत्वाचे आहेत, दोन्ही मिळून तुमचा तो रिझल्ट लागणार आहे. आणि 85% जर परीक्षेत तुम्हाला गुण कमी मिळाले तर तुम्हाला या जी काही प्रवेश परीक्षा आहे याच्यातून बाद करण्यात येईल, हे सांगितले तुम्हाला. आता इथं खूप महत्वाचं दिलेलं आहे, फिजिकलचा क्रायटेरिया काय आहे इथं सांगितलेला आहे. आता हा पुरुष उमेदवारासाठी आहे, इथं लक्षात घ्या. इथं एकूण धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी आणि एकूण इथं गुण दिलेले आहेत. तुम्हाला एकूण किती मिनिटात हे अंतर पार करायचं आहे तेही सुद्धा सांगितलं, तुम्ही किती मिनिटात कराल याच्यावर ते डिपेंड आहे. आता इथं महत्वाच्या गोष्टी एक तुम्हाला सांगतो की बाबा कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरले उमेदवार वगळून. आता शारीरिक तपासणीमध्ये जर तुम्ही अपात्र ठरले, तुमची हाईट भरली नाही, छाती तुम्हाला फुगवता आली नाही, तर तुम्ही अपात्र ठरणार. तर उमेदवाराची 30 मिनिटात 5 किमी, आता हे महत्वाचं आहे, ठीक आहे. उमेदवाराने काय 30 मिनिटात किती 5 किलोमीटर तुमची रनिंग असली पाहिजे, रनिंग म्हणा पळा म्हणा तुम्हाला चालायचं चाला, ठीक आहे. आणि महिला उमेदवारा 25 मिनिटात 3 किलोमीटर, हे खूप महत्वाचं आहे, हेच तुमचं फिजिकल आहे ओरिजिनल, ठीक आहे. 5 किलोमीटर 30 मिनिटात आणि 25 मिनिटात 3 किलोमीटर हे महिलांसाठी आहे. महिलांसाठी काय 25 मिनिटात 3 किलोमीटर आणि पुरुषांसाठी 5 किलोमीटर 30 मिनिटात, म्हणजे अर्धा तासात तुम्हाला 5 किलोमीटर. आणि निश्चित 5 किलोमीटर झालं म्हणजे तुम्हाला पूर्णच पूर्ण मार्क मिळाले असंही नाही, खाली हे सुद्धा सांगितले बघ किती मिनिटात तुम्ही पूर्ण केल्यानुसार गुण किती असतील. आता तुम्ही 17 मिनिटापेक्षा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळतील. 17 मिनिट ते 18 मिनिट केलं तर 70 गुण, नंतर 18 मिनिटापेक्षा जास्त आणि 19 मिनिटापेक्षा जर कमी तर 60 गुण, पुन्हा 19 मिनिटं ते 20 मिनिटं 50 गुण, 20 मिनिटं ते 21 मिनिटं 45 गुण, हे असे गुण तुमचे कमी कमी, जेवढा तुम्हाला जास्त वेळ लागेल तसे तुम्हाला गुण कमी मिळतील. आणि या दोन्ही गुणाची बेरीज करून नंतर मग रिझल्ट लावण्यात येईल. आता हा खूप डिटेल दिलेला आहे याच्यात, ते तुम्ही पाहून घ्याल किती गुण आहेत किती मिनिटातनी. आणि 29 मिनिटापेक्षा जर जास्त तुम्हाला लागले आणि 30 मिनिटापेक्षा कमी, म्हणजे 29 मिनिटात जर लागले तर तुम्हाला इथं 0 गुण देण्यात येतील, ठीक आहे. इथं काय तुम्हाला 0 गुण देण्यात येणार आहे हे दिलेलं आहे इथं. आता हे सगळं तुम्हाला
कशासाठी किती गुण आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. हा चार्ट आपल्या याच्यावर टाकलेला आहे. ठीक आहे, 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल. म्हणजे जे काही 30 मिनिटातही 5 किलोमीटर प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही ते याच्यातून बाद होणार आहेत. ठीक आहे, आता याच्यानुसार तुमचे मार्क धरल्या जातील. हे महिला उमेदवारासाठी दिलेलं आहे. 80 गुण कधी मिळतील हे इथं सांगतो मी आता तुम्हाला. तर 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ जर तुम्ही आले तर तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळतील 3 किलोमीटर 12 मिनिटात. ठीक आहे, 12 मिनिटं ते 13 मिनिटं 70 गुण. आता हे कमी 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 होत जातील. तुम्ही 24 मिनिटापेक्षा जर अधिक जास्त वेळ तुम्हाला लागला तर तुम्हाला किती मिनिटं 0 गुण हे मिळणार आहेत. आता मी तुम्हाला हे सांगितलं. हे तुमचा क्रायटेरिया परीक्षा झाल्यानंतर असणार आहे. आणि 25 मिनिटं दिलेले 3 किलोमीटरसाठी त्यामध्ये जर तुमचं पूर्ण झालं नाही पळणं किंवा चालणं जे काय असेल ते तुम्हाला चकून होईल ते जर झालं नाही तर तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात. म्हणजे तुम्हाला हाईट पुन्हा नंतर मुलांसाठी छाती आणि हे काय 5 मिनिटात 30 मिनिटातनी 5 किलोमीटर आणि महिलांसाठी 25 मिनिटातनी 3 किलोमीटर. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे फिजिकलचा क्रायटेरिया दिलेला आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. आणि वरीलप्रमाणे सर्व काय आहे शारीरिक मोजमाप वगैरे हे कधी होणार आहे तर तुमची परीक्षा पास झाली त्याच्यानुसार तुम्हाला फिजिकलला किती लोक बोलवायचे ते ठरवलं जाईल. आणि त्याच्यानुसार तुम्हाला वरील सर्व कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप तपासणी धावणे तपासणी शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येईल. हे एकाच दिवशी असते फिजिकल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं शारीरिक मोजमाप सगळं. ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर तुमची यादी प्रकाशित करण्यात येईल. आता इथं 8.5 खूप महत्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला तो लक्षात येईल, मी तुम्हाला तो आणून देतो लक्षात. ठीक आहे, आता 8.5 जो दिसत असेल तुम्हाला इथं स्क्रीनवर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे करणे प्रकाशित करणे तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. ऑनलाईन परीक्षा व 5 किमी व 3 किमी धावत चाचणी प्राप्त होऊन बिरीज करून केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रादेशिक निवड संबंधित वनवृत्तातील नुसार काय निकाल लावण्यात येईल. म्हणजे तुमचे फिजिकलचे मार्क म्हणजे तिथे काय तुम्ही जे काही चालले 5 मिनिटात 30 मिनिटात 5 किलोमीटर किंवा 25 मिनिटात 3 किलोमीटर याचे मार्क आणि परीक्षेचे मार्क ह्या दोन्ही मार्क एकत्र करून रिझल्ट लागणार आहे हे खूप लक्षात ध्यानात ठेव. ठीक आहे ना, म्हणजे फिजिकलचे मार्कही खूप महत्वाचे आहेत. लक्षात, अजून आता पुढे आता हे उमेदवारांची संख्या सांगितलेली आहे. इथं निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या 1, रिक्त पदे 100%. आता हे बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहून घेता. आता इथे खूप महत्वाचं आहे, अतिरिक्त उमेदवार संख्येची परिगणना करता उमेदवार संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घेण्यात येईल. वनरक्षक हे काय विभागातील आघाडीचे पद असून 4 तासात 25 किलोमीटर महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता विहित करण्यात आली. वरीलप्रमाणे निवड सूचित पुरुष उमेदवार करता 4 तासामध्ये 25 किमी अंतर चालणे व महिला उमेदवार 4 तासामध्ये 16 किमी अंतर चालणे असे चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणीद्वारे विहित केलेले अंतर उमेदवारांनी चालून किंवा धावून चालून धावून जास्तीत जास्त 4 तासात पूर्ण करणे आहे. जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळ पूर्ण करू शकणार नाही ते या भरती प्रक्रियेतून बाद होतील. आता हे तुमचं ते जर मार्क झाल्यानंतर जर सारखे मार्क आले किंवा खूप जण जर असले आणि ही सुद्धा एक फिजिकलची क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे 4 तासात 25 किलोमीटर आणि महिलांसाठी 4 तासात 16 किलोमीटर हाच क्रायटेरिया जसा आपल्या आरएफओ साठी तसा हा वनरक्षक साठी सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, आणि आरक्षणासंदर्भात तरतूद दिलेली आहे. इथं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे. खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहे, अनाथ आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तासाठी भूकंपग्रस्तासाठी आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. आणि आता हे इथं जागा दिलेल्या आहेत. नागपूर विभागातून एकूण किती जागा आहेत हे इथं सांगितलेलं आहे. आता हे आपल्या कास्टनुसार जागा तुम्ही पाहायच्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, ठीक आहे, हे जे काही इमाव असेल इतर मागासवर्गीय हे सगळे आपापल्या कास्टनुसार तुमच्या कुठं कुठं किती जागा आहेत ते पहा. तिथली कॉम्पिटिशन बघून तुम्ही फॉर्म भरा. आता हे PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. याच्यानुसार तुम्हाला जागेमध्ये काही काय अडचण आली असतील मला तुम्ही फोन करू शकता. माझा नंबर मी या लिंकमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आणि सर्वांनी हा फॉर्म भरा. ज्यांचं फिजिकल क्रायटेरिया आहे पळण्याची याची प्रॅक्टिस आहे त्यांनी हा फॉर्म अवश्य भरा. धन्यवाद.